बेळगाव लोकसभा पोटनिवडणुकीसाठी शनिवारी शांततेत मतदान प्रक्रिया पार पडली. अनेक आव्हानांचा सामना करीत प्रशासनाने ही निवडणूक प्रक्रिया पूर्ण केली. मात्र अनेक कारणामुळे या निवडणुकीत मतदानाचा टक्का घटला आहे, त्यामुळे निवडणुकीचा निकाल धक्कादायक लागू शकेल असा अंदाज वर्तविण्यात येत आहे. मतदानाच्या कमी झालेल्या टक्केवारीचा लाभ कुणाला होणार आणि याचा धक्का कुणाला बसणार याची चर्चा सुरू झाली आहे. शनिवारी बेळगाव लोकसभा मतदारसंघातील येणाऱ्या 8 विधानसभा मतदारसंघात मतदान झाले. यामध्ये 18,07,350 मतदान होते. यापैकी 9,79,693 मतदारांनी आपला हक्क बजावला, त्यामुळे हे मतदान 55.61% इतके झाले. मतदानाच्या संपूर्ण वेळेपर्यंत फारसा उत्साह दिसून आला नाही, मात्र बेळगाव तालुका परिसरात उत्साहाने मतदान झाले आहे. मतदानाची टक्केवारी पाहता अपेक्षित निकाल लागतील की अनपेक्षित धक्का मिळेल याची चर्चा आता गावोगावी रंगली आहे.